कौन है जब अली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूछे कि मां की कदर की 6 साल की उम्र से मेरे नबी की मां का इंतकाल हो गया। एक दिन हुजूर बारू घर आए, बचपन है मुस्तफा अल्लाह अल्लाह वो बचपन एक ही भवन, उस खुदा सूरत पे लाखों सलाम। सरकार घर आई ते मां नजरी ना आवे, वो किन्ना को वड्डा घर होवेगा वो जेड़ा अरब दे सरदार दा घर होवेगा। अज दा पीर नहीं मान कोई किसे दरबार दा सज्जादा नशीन, कोई किसे दरबार दा सज्जादा नशीन, मेरे नबी दे दादा जी काबे दे सज्जादा नशीन। वो कितना को बड़ा घर होवेगा उदा जिदा काबे दा सज्जादा नशीन ते अरब दा सरदार ते कुरैश दा सरदार। मेरे नबी 1 2 3 सारे कब्रियां च जा रहे, मां नजर नहीं आ रही। मासूमियत बचपन वाली ते मासूमियत नबूवत वाली, अखां च थल ते आसमान वल वेख के ना ते रोके दिखी ती मेरी अम्मी किथे वे, मेरी अम्मी किथे। अल्लाह ने दिले अनवर च इल्हाम फरमाया कि मां ते कमरे च रोड़ी, हुजूर दौड़ के ना उस कमरे च गए, देखया ते मां गोड़ियां च सिर रख के ना, ताहा मिस्री बहुत बड़ा मिस्र दा मौलिख, वो कहंदा नबी पाक ने जाके ना ते अपनी मां दे गले च बाहां पाईयां ते लबां ते लब रखे, ते कौन है ते वाली सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रो के फरमाते ने अम्मी क्यों फिरोंदे हो, मां दे अथरू हुजूर दे चेहरे ते, ते हुजूर दे अथरू मां दे चेहरे ते डिगदे, क्यों फिरोंदे हो। मां सीने ला के फरमादियां नहीं सोना मैनू कोई गम नहीं कोई दुख नहीं, अम्मी जी दादा जी ने कुछ आख्या, चाचू ने कुछ आख्या, आख्या नहीं बेटा मैनू किसे कुछ नहीं आख्या, मैनू कोई परेशानी। अम्मी रोंदे क्यों हो, मैं ते जग दियां मावां रोंदियां चुप करान आया, ਤੁਸੀਂ ਕਿਉਂ ਰੋਵੋ, ਦੁਖੀ ਹੈ ਦੀ ਗੱਲ ਦੁਖੀ ਹੈ ਜਾਣੇ। ਕੌਣ ਹੈ ਦੀਵਾਲੀ ਨੇ ਪਤਾ ਨਹੀਂ ਕਿਹੜੇ ਦਰਦ ਨਾਲ ਮਾਂ ਨੂੰ ਪੁੱਛਿਆ, ਸੈਯਦਾ ਆਮਿਨਾ ਦੀ ਚੀਖ ਨਿਕਲ ਕੇ ਰੋ ਕੇ ਕਹਿਣ ਲੱਗੀਆਂ ਸੁਣਿਓ ਅੱਜ ਮੈਨੂੰ ਅਬਦੁੱਲਾ ਦੀ ਯਾਦ ਆਈ, ਅੱਜ ਮੈਨੂੰ ਤੇਰੇ ਬਾਪ ਅਬਦੁੱਲਾ ਦੀ ਯਾਦ ਆਈ, ਤੁਰ ਗਏ ਨੇ ਇਹ ਦਿਲਦਾਰ ਦਿਲਾ चुके तो हारा उजड़ी बस्ती नदरी आवे कंड दिती जदी आरा, तेरे आका दी मान सीने लाया कमन अब्दुल्ला दी याद आई आई, अज मेरा जी मैं तेन अब्दुल्ला की कबर से लै जावा, आखा में अब्दुल्ला मेनू कलिया छड़ के आ गया सै, पर वे खला ने मेनू कलिया नहीं रहन दिता, मैं तेरे गुलशन केडा सोना फुल मुहम्मद लेके आई आऊ। नबी करीम अपनी मां की गोदी चुकते जाके दादे की गोदी च बैठ गए, थोड़ी देर जाके दादे की धनी मुबारक न खेले आओ, ते हजूर कह लगे दादा जी कदे कुछ मंगिया ते नहीं, दादे ने सीने दे नाल लाया आख्या सुने कदे मंगते सही, सारी कहना तेरी जुल्फ दे कुंडल तो बाहर देवा, अर्ज की नन दादा जी अज मेरा जी कर दे अपनी अम्मी दे नाल मैं नानी क्यों हो गया वा। उस वेले दादा जी ने काफले दा इंतजाम कीता, उम्मे अमन बरकत नाम दी हमशा में औरत नाल ले जी, मेरे नबी अपने बचपन दे अंदर दाद क्यों नौन के आई, मदीना तैयबा अपनी अम्मी दे नाल आई, अपने वाले दे गिरामी दी कबर ते हाजरी दिती, 1.5 महीना मेरे नबी ने अपनी मां दे नाल बचपन च मदीने गुजारे आओ, 1.5 महीने दे बाद जदों काफिला मक्के वाले जा रहे आओ, राजिक पहाड़ी आई उदा नाम का में अबवा है, उदी चोटी ते गुजर दिया सैयद आमिना नु बुखार हो गया, इस शिद्दत दा बुखार कशी दे दौरे आ रहे, नबी करीम दी गोदी च मां दा सिर है, मावां वाले मेरे नबी मां दियां जुल्फां च हद फेर देने, अथरू मां दे चेहरे ते बड़क देने, नबी करीम कहंदे ने अम्मा खोल तेरा मुहम्मद प्यारों दाई, अम्मा यका खोल मेरा अबू कोई नहीं, नौजवानों सीरत निगार लिख देने सत्तर दना मेरे नबी रोया समान दे, फरिश्तियां दिया चीखा निकल गई आओ, अचानक नबी दी माँ ने अखियां खुलिया, नबी दी माँ दया खरी बेला आ गया, उठ के सीने देना ले लाया, फरमा दिया मैं सोने आया जाओ
तेनु हलीमा भी लोरियां दित्तियां ने, तेनु लोरियां सीमा भी दित्तियां ने, तेनु लोरियां में अमन भी देनियां ने, आजा जांदी वारी मां कुल लोरी लै लै, उस वेले मां उन्हें जांदी वारी पुत्र नु सीने नाल लाया, नौजवानो कदे मथा चुमदियां ने, कदे पुत्र दे लुसावण दे लब चुमदियां ने, जदों सैयद आमिना नु आखरी हिचकी आई, कमली वाला फड़के में अमन दी गोदी च रखे आओ, फरमादियां ने उन्हें अमन मैं टुर चले आओ, एदा पाप कोई नहीं, अज मां भी बचपन च छुड़ चली है, जिन्हां दियां मावां बचपन च छुड़ जांदियां ने, ओ लादा नुकरां च बह के रोंदियां ने, ओ पुत्तर दीवारां नाल लग के रोंदे ने, फरमादियां ने उन्हें अमन मैं चली आओ, के मेरा मुहम्मद नुकरां च बह के रोया हो, ते मेरी कबर जरूर तड़प जाएगी, नहीं भावे अमन नु रोन ना देवी, कमली वाला सीने दे नाल लाया नबी करीम दी अम्मी ने आओ समान बल वेखिया कह लगिया लोगों हर नवी चीज ने पुराने आयो जाना है जेड़ा बन गया टूट जाना है सौरे सदा हो जाना है नया मीना जूती रहना है मैं मन कह लगी किवें दिंदा रहेगी परमात्मा ने बोली तो तोहरा नैडे पाक पुत्र नु जन्म दे के चली हो जब तक एदा जिक्र जारी रहेगा नया मीना मर के भी जूती रहवांगी नौजवान मां ने आखरी वेले सीने दे नाल लाया आखरी हिचकी आई मेरे नबी दी मां दी रूह परवाह कर गई पता नहीं उस वेले कमली वाले किस दर्द नाल मां दी मैया ते रोए मैं उस पहाड़ी दी चोटी ते मां दी कबर बनाई मैं फरमा दिया मैं उठनी ते बिठाओ के मक्के वाले जा रही मेरा कलेजा कब गया जदू कमली वाला उठनी ते बह के मुड़ मुड़ मां दी कबर वाल वेखद नौजवान सरकार मक्के आ गए सारी जिंदगी मेरे नबी ने मां दे बगैर गुजारी कोई मां अपने पुत्र ना प्यार कर दी आई मेरे नबी ना अपनी मां दियां यादें आ जांदियां ने आर फे खड़ी रहमतुल्ला ने फरमांदे ने मावां वाले ए मावां वाले मावां मोया मावा वाले रो रो आपे चुप कर जाओंदे ए मोया मावा वाले रो रो आपे मामा बालियो ईद दिन गुजरन कदे गौर करके देखा जे सारा जमाना नवे कपड़े पाके ईद दी खुशियां मनांदा होंदा तो जिन्हां दी मामा तुर जांदियां ने ओ ईद वाले दिन भी कब्रिस्तान मामा दी कब्रां ते बैठ के रोंदे होंदे चंद दिन कबल मेरे कोल इक बड़े वडेरे जे बाबा जी बैठे मैं पूछा बाबा जी जिंदगी किवें दी गुजरी बाबा जी कह लगे असी सब अपनी ते गुरबत ही गुजर गई दुखां ची गुजर गई पर पुत्र जवान होए ने ते कोई यूरोप चला गया कोई अमेरिका टुर गया ते अल्लाह ने कोठियां भी दे दित्तियां ते कारां भी दे दित्तियां ते अल्लाह दे बड़े फजल हो गए बड़ा करम 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 करम
मैं पूछा बाबा जी दिल दी कोई हसरत होवे तो कह लगे नहीं आसी साहब कोई हसरत नहीं अल्लाह सारी पूरियां कर दितियां गुरबत भूल गई ते दुख भूल गए ने अल्लाह दे बड़े फजल हो गए ने बड़े करम ने रब दे मगर मैं देखिया ते बाबे दी अख च मोटे मोटे अथरू मैं पूछा बाबा जी रोंदे क्यों हो कह लगे आसी साहब होर ते कोई हसरत नहीं पर कदे कदे कोठी वेख के दिल करदा कदे हुण मां होवे ना कदे हुण मां होवे रब दुख देवे ते याद फिर भी मां आउंदियां रब सुख देवे ते याद फिर भी मां आउंदियां अज दा पुत्र ते मां नूं भुलांदा ही नहीं मावां रोंदियां ते बाप कुर लाउंदे ते रो रो के मामा आके वड्डे दी कहंदियां आसी साहब कोई तवीज लिख दिओ कोई वजीफा दसो मेरा पुत्र मैनूं भुलांदा नहीं उस वेले कलेजा फटदा सी जे मां पुत्र नूं भुला ही लवे ते पुत्र अजकल बोलदे कि जने कदने अम्मा चुप करते इन्हू नहीं पता उस जालिमा जड़ी मां ने तेनू बोलना सिखाया जो पता ही नहीं तेरी जुबान और लफ्ज तेरी मां ने दिते मेरे सियालकोट दी तारीख दे बहुत बड़े खतीब गुजरे ने हजरत अल्लामा मौलाना मोहम्मद यूसुफ सियालकोट दी रहमतुल्लाह अलैह बहुत बड़े मुकर्रर ते खतीब सन आप अपनी तकरीर च फरमाते सन कि जो मैं जलसिया से तकरीर करने जाना तो लोग इश्तिहारा तो मेरा नाम लिखते हैं तो मेरे नाम के नाल अलकाबात लिखते हैं खतीबे पाकिस्तान मुकर्रर शोला बयां मुकर्रर शेर लिसान आलिम नबील फाजिल जलील جامع العقول والمنقول حضرت علامہ مولانا حافظ قاری مفتی محمد یوسف سیالکوٹی دامت برکاتہ القدسیا آ فرماتے لوگ میرے نام نال اتنے القابات لکھ دے پر میرے کلیجے ٹھنڈ نہیں پیندے پر جدو ادھی رات ویلے جلسہ مکا کے گھر جانا تے میرے جوان پتر سوتے ہوندے تے میری وڈیری جی ماں جاگدی ہوندی ਤੁਸਾਂ ਹੁਣ ਜਲਸੇ ਤੋਂ ਘਰ ਜਾਣਾ ਨਾ ਵੇਖੋ ਮਾਵਾਂ ਜਾਗਦੀਆਂ ਹੋਣਗੀਆਂ ਮੈਨੂੰ 30 ਸਾਲ ਹੋ ਗਏ ਨੇ ਖਿਤਾਬਤ ਕਰਦੇ ਇਹਨਾਂ 30 ਸਾਲਾਂ 'ਚ ਮੈਂ ਹਿੰਦ ਸਿੰਧ ਦੁਨੀਆ ਗਲੀ ਗਲੀ ਫਿਰ ਕੇ ਵੇਖ ਲਈ ਯਕੀਨ ਕਰੇ ਜੇ ਮੈਂ ਬੁਰੇ ਰਸੂਲ ਤੇ ਬੈਠਾ ਰਾਤ ਤਕਰੀਬਨ 2:30 ਵਜੇ ਦਾ ਵਕਤ ਸੀ ਮੈਂ ਕਿਸੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਤੋਂ ਹਜ਼ਰਤ ਜੀ ਵਾਪਸ ਆਇਆ ਸੀ ਮੇਰਾ ਇੱਕ ਕਲਾਸ ਫੈਲੋ ਸੀ ਮਨਜ਼ੂਰ ਉਹਦੇ ਮੈਂ ਘਰ ਕਰੀਬ ਤੋਂ ਗੁਜ਼ਰਿਆ ਤੇ ਉਹਦੀ ਵਡੇਰੀ ਜੀ ਮਾਈ ਗਲੀ 'ਚ ਦਰਵਾਜ਼ੇ 'ਚ ਬੈਠੀ ਰਾਤ ਦੇ 2:30 ਵਜੇ ਸਰਦੀਆਂ ਦੀ ਰਾਤ ਮੈਂ ਰੁਕ ਗਿਆ ਮੈਂ ਕਿਹਾ ਚਾਚੀ ਜੀ ਮਾਂ ਜੀ ਖੈਰ ਹੈ ਰਾਤ ਨੂੰ 2:30 ਵਜੇ ਇੱਥੇ ਗਲੀ 'ਚ ਬੈਠੇ ਹੋ ਤੇ ਉਹ ਮਾਈ ਸਾਹਿਬਾ ਮੈਨੂੰ ਕਹਿੰਦੀ ਹਾਫਜ਼ ਜੀ ਉਹ ਮਨਜ਼ੂਰ ਹੈ ਜੇ ਕੰਮ ਤੋਂ ਨਹੀਂ ਨਾ ਆਇਆ ਪੁੱਤਰ ਨੇ ਓਵਰ ਟਾਈਮ ਫੈਕਟਰੀ ਲਗਾਣਾ ਤੇ ਮਾਂ ਨੂੰ ਨੀਂਦ ਨਹੀਂ ਆ ਰਹੀ ਸਰਦੀਆਂ ਦੀ ਯਖ ਰਾਤ ਦੇ ਅੰਦਰ ਉਹਨੂੰ ਗਰਮ ਬਿਸਤਰ ਚ ਆਰਾਮ ਨਹੀਂ ਆ ਰਿਹਾ ਤੇ ਮਾਂ ਗਲੀ ਚ ਬੈਠ ਕੇ ਨਾ ਤੇ ਮਨਜ਼ੂਰ ਦੀਆਂ ਉਡੀਕਾਂ ਪਈ ਕਰਦੀ ਹੈ ਮੇਰਾ ਪੁੱਤਰ ਕਦੋਂ ਆਵੇਗਾ ਇਹਨਾਂ ਮਾਵਾਂ ਨੂੰ ਨੀਂਦ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਮੌਲਾਨਾ ਯੂਸਫ ਸਿਆਲਕੋਟੀ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਕਿ ਮੈਂ ਅੱਧੀ ਰਾਤ ਵੇਲੇ ਜਲਸਾ ਮੁਕਾ ਕੇ ਘਰ ਜਾਵਾਂ ਤੇ ਪੁੱਤਰ ਸੁੱਤੇ ਹੁੰਦੇ ਤੇ ਮਾਂ ਜਾਗਦੀ ਹੁੰਦੀ ਆ ਫਰਮਾਉਂਦੇ ਮੈਂ ਜਾ ਕੇ ਜੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੇ ਹੱਥ ਹੀ ਰੱਖਣਾ ਤੇ ਅੰਦਰੋਂ ਮੇਰੀ ਮਾਂ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਆਉਂਦੀ ਹੈ ਵੇ ਜੂਸਬਾ ਆ ਗਿਆ ਹੈ ਤਲਫ਼ੁਜ਼ ਨਾ ਯੂਸਫ ਕਹਿਣਾ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਉਹਨੂੰ ਯੂਸਫਾ ਕਹਿਣਾ ਵੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਪਰ ਪਿਆਰ ਨਾਲ ਕਹਿੰਦੀ ਹੈ ਜੂਸਬਾ ਵੇ ਆ ਗਿਆ ਫਰਮਾਦੇ ਸਨ ਅੱਧੀ ਰਾਤ ਵੇਲੇ ਖਬਰੇ ਕਿਹੜੇ ਪਿਆਰ ਨਾਲ ਜੂਸਬਾ ਕਹਿੰਦੀ ਹੈ ਕਲੇਜੇ ਠੰਡ ਪਾ ਦਿੰਦੀ ਹੈ ਤੈਨੂੰ ਚੀਮਾ ਜੱਠਾ ਰਾਜਪੂਤ ਰਾਣਾ ਸਾਹਿਬ ਜੱਟ ਸਾਹਿਬ ਭੱਟ ਸਾਹਿਬ ਚੌਧਰੀ ਸਾਹਿਬ ਮਲਿਕ ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਵਾਲੇ ਜ਼ਮਾਨੇ 'ਚ ਲੱਖਾਂ ਵੀ ਹੋਣਗੇ ਪਰ ਉਹ ਜਿਹੜਾ ਤੈਨੂੰ ਪੱਪੂ ਤੇ ਮਿੱਠੂ ਕਹਿ ਕੇ ਮਾਂ ਬੁਲਾਉਂਦੀ ਹੈ ਇਹ ਮਾਂ ਜੇ ਟੁੱਟ ਗਈ ਨਾ ਤੇ ਫਿਰ ਰਾਤ ਨੂੰ ਸਰਾਣੇ 'ਚ ਸਿਰ ਦੇ ਕੇ ਰੋਇਆ ਕਰੇਗਾ ਕੋਈ ਉਂਝ ਬੁਲਾਵੇ ਜਿਵੇਂ ਅੰਮੀ ਬੁਲਾਉਂਦੀ ਸੀ ਪਰ ਮਾਂ ਵਰਗਾ ਕੋਈ ਹੋਵੇ ਤੇ ਬੁਲਾਵੇ ਨਾ ਮਾਂ ਵਰਗਾ ਮਾਂ ਤੇ ਕਾਇਨਾਤ ਅੰਦਰ ਇੱਕੋ ਹੀ ਹਸਤੀ ਉਹ ਬਸ ਮਾਂ ਹੈ ਉਹਦੇ ਵਰਗਾ ਨਾ ਕੋਈ ਹੋ ਸਕਦਾ ਤੇ ਨਾ ਕੋਈ ਹੈ ਤੁਸੀਂ ਜੁਮਲਾ ਤੇ ਬੋਲਦੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਸੁਣਿਆ ਹੋਵੇਗਾ ਨਾ ਕਿ ਉਹ ਜਿਹੜੀ ਹਮਸਾਈ ਹੈ ਨਾ ਮਾਈ ਸਾਹਿਬਾ ਉਹ ਮੇਰੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਹੈ ਆ ਜਿਹੜੀ ਚਾਚੀ ਹੈ ਨਾ ਆ ਮੇਰੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਆ ਮੇਰੀ ਖਾਲਾ ਜਿਹੜੀ ਹੈ ਮੇਰੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਹੈ ਪਰ ਕਦੇ ਕਿਸੇ ਨੂੰ ਆ ਵੀ ਕਹਿੰਦਾ ਵੇਖਿਆ ਜੇ ਮੇਰੀ ਮਾਂ ਉਹਦੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਹੈ ਨਹੀਂ ਨਹੀਂ
ਕਿਸੇ ਦੀ ਮਾਂ ਤੇ ਤੇਰੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਪਰ ਤੇਰੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਤੇ ਕਿਸੇ ਦੀ ਮਾਂ ਨਹੀਂ ਨਾ ਹੋ ਸਕਦੀ ਬਈ ਆਪਣੀ ਮਾਂ ਵਰਗੀ ਤੇ ਕੋਈ ਨਹੀਂ ਨਾ ਹੁੰਦੀ ਆਪਣੀ ਮਾਂ ਤੇ ਬਸ ਆਪਣੀ ਹੁੰਦੀ ਉਹ ਇੱਕ ਹੀ ਹੁੰਦੀ ਆਪਣੀ ਮਾਂ ਵਰਗਾ ਕਾਇਨਾਤ ਦੀ ਜਿਹੜੀ ਸਭ ਤੋਂ ਖੂਬਸੂਰਤ ਔਰਤ ਹੁੰਦੀ ਹੈ ਨਾ ਉਹ ਆਪਣੀ ਮਾਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦੇ ਵਰਗਾ ਸੋਹਣਾ ਹੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਸਭ ਤੋਂ ਕਾਇਨਾਤ ਦੀ ਖੂਬਸੂਰਤ ਔਰਤ ਆਪਣੀ ਮਾਂ نماز پڑھائی حضور کیوں روندے ہو فرمایا امی یاد آ اچانک حجرے تو ماں دی آواز آوے محمد فرمایا میں محمد دا جی کردا میں رب دی نماز چھڑ کے ماں دی گل سن کے آواں میرے نبی دی تمنا ویکھی فرمایا دل کردا ماں دی آواز آوے اج دا نوجوان تے ماں دی آواز سننا پسند نہیں نہ کردا مگر اوتھے میرے نبی دی تمنا ویکھ فرمایا جی کردا کدے ماں دی آواز آوے تے امی پتر کہہ کے بلاوے میرا دل کردا میں رب دی نماز چھڑ کے ماں دی گل سن کے آواں ایسی کائنات دی عظمت والی ہستی ماں ہے میری ملت دے نوجوانوں سویرے اٹھ کے ماں دے قدم تے ابو دے ہاتھ چومیا کرو زمانے تہاڈی کنڈ کوئی نہ لا سکے گا یاد رکھو انہاں نال پیار کریا کرو انہاں نال مٹھیاں بولیاں بولیا کرو وقت دا ہما قولن کریما مٹھیاں بولیاں بولیا کرو انہاں نوں تیرے پیسے دی ضرورت نہیں انہاں نوں تیرے مال دی لوڑ نہیں ایتھے دے اخلاق دے بھکھے میرا پتر میرے کول بیٹھ کے اپنے دکھاں سکھاں دیا کرے تے میرے دکھ سکھ سن لے میں نہ چیز دے مطالعے دے مطابق ولی پاویں پچھلی امتاں دا ہوئے تے پاویں اس امت دا ہوئے بلکہ میں علماء دی موجودگی وچ بہت بڑا دعویٰ کرن لگا الحمدللہ دے تے دلائل رکھنا کہ نبوت تے صحابیت تو بعد اگر کسی نو کو مقام تے مرتبہ ملیا ہے او ماں دی دعا نال میں کہنا اے چاہنا کہ ماں دعا کرے تے پتر نبی نہیں بن سکدا ماں دی دعا نہ پتر صحابی نہیں بن سکتا اس تو بعد کتنے مراتب ملے جب تک ماں دی دعا شامل ہوئے مرتبہ نہیں ملتا باوے خیر التابعین تے سید التابعین خواجہ ویسے کرنی ہوئے صحابیت تو بعد جتنے مرتبے نے وہ سارے ماں دی دعا دے نال ملتے ہیں ادھے تے علیحدہ علیحدہ دلائل دینا تے الحمدللہ منو وقت درکار بھائی غوث پاک نہ بڑا ولی تے کوئی نہیں ہر پیر دا اس سال بعد منایا جاندہ ہے غوث دی گیارویں ہر جمعہ رات منائی جاندہ ہے پیران دے اس سے مرید منا دے نا غوث دی یار بھی پیر منا دے نا کیونکہ پیران دا پیر پیران دا پیر پیر فیض مریدہ نو ملدہ ہے پر غوث دا فیض مریدہ نو ملدہ ہے پیران پر پوچھا گیا غوث پاک یہ مقام کی تھولے جی او بابا ہے جنہیں 40 سال عشاء دے وضو نہ فجر دی نماز پڑھی ہے 15 سال غوث پاک فرما دے نے میں ایک پیر تے کھلو کے ساری رات پورا قرآن پڑھ لیا لگاتار 15 سال آپ فرما دے نے ہر رات ایک پاؤں تے کھلو کے میں 15 سال ایک قرآن پڑھ لیا پر نہ تے بابے نے 40 سالاں دا ذکر کیتا تے نہ بابے نے 15 سالاں تے ایک پیر تے کھلو کے قرآن دا ذکر کیتا پوچھا مقام کتھوں لے فرمایا ماں دی دعا امی نے آکھیا سی جھوٹ نہ بولی میں بولی ہی نہیں اللہ میں لوگوں سے پاک بنا دیتا مکی دا کیدا ایک ایک تذکرہ چھیڑا تے بڑی اے اے بابا فرید گنجے شکر پاک پتن دا دولہ تے چشتیاں دا امام زہد الانبیاء فرد واحد فرد الافراد فرد واحد او بابا فرید الدین گنجے شکر رحمت اللہ علیہ جنہوں زہد الانبیاء کیا جاندے تسی جنوبی پنجاب وچ چلے جاؤ نا لاہور کراس کرو تے ہر محفل وچ اگے نعرہ لگدا ہے اللہ محمد چار یار حاجی خواجہ قطب فرید حق فرید یا فرید
इन्ने बाबे ने दुनिया च नारे फरीद दे क्यों लगदे ने? जाओ जाके आज भी मुराकबा करके बाबे दी कबर ते बैठ के पूछो, बाबा ये मर्तबे कित्थों ले ते कबर चो आवाज आवेगी, भला होवे मां दा, भला होवे ओ मां जी ने बचपन जाके फरीदा पुत्र नमाज पढ़ी कर। अर्ज कीती अम्मी नमाज पढ़िए की मिलदा? आख्या पुत्र तेनू शक्कर पसंद है ते नमाज पढ़िए रब शक्कर ही देंदा है। शक्कर अज भी बाबे ने इन्नी पसंद है ना, जेड़ा भी बाबे नू अज भी मिलन जावे बाबा नू शक्कर दा लंगर ही देखे। हजरत अब्दुल्ला बिन मसूद रजी अल्लाह तआला नू शक्कर पसंद सी ते आप लोगन भी शक्कर ही खिलांदे सन। बाबे फरीद नू शक्कर पसंद है, अज भी शक्कर ही खिला रहे गुलाम। मां ने आख्या नमाज पढ़ी कर, अम्मी की मिलदा? आख्या पुत्र शक्कर मिलदी, अजान दी आवाज आई ते आख्या अम्मी नमाज पढ़िए। अम्मी फरमा पुत्र तू वजू कर, मैं मुसल्ला विच आवां। एडी सियाणी मां के उन्हें पुड़ी बना के ना शक्कर दी ते मुसल्ले दे नीचे रख देती। नमाज पढ़ के सलाम फेरे, आख्या अम्मी शक्कर ते नहीं मिली। अम्मी फरमा पुत्र जो नमाज पढ़िए तो शक्कर मुसल्ले दे नीचे आउंदी है। मुसल्ला चुके शक्कर निकली खादी लुत्फ आया। अगली अजान हुई थी आवाज देके आखे अम्मी नमाज पढ़िए। अम्मी फिर फरमा तू वजू कर दे, मैं मुसल्ला बिछावा। मां ने फिर पुड़ी बना के मुसल्ले दे नीचे रखी। उस मां दी अजमत नु करोड़ां ते बेशुमार सलाम होवन जिन्हें शक्कर खिला खिला के पुत्र नमाजी बना लिया। जब नमाजी बन गए ना ते मां बड़ी राजी। एक दिन बारू खेड के आई ते आप ही मुसल्ला बिछा के ते नियत करन लगे ते मां ने फरमा वे 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 फरीदा वे पुत्र वजू ते कर ले। आप ही नियत की थी मुसल्ला बिछा के नमाज शुरू कर ली। इधर फरीद ने नमाज शुरू की थी, उधर अम्मी ने भी मुसल्ला बिछा लिया। ए मां सजदे जे कहन लगी अज मां दी लाज रह, अज मां दी लाज रह, अज शंकर ना मिली मेरे फरीद दा दिल टूट जाएगा ते मां तो मां ना टूट जाने नी। अर्ज की थी रब्बा लाज रखनी आओ, इधर मां दुआ की थी, उधर फरीद ने मुसल्ला चुके आओ के आवाज दे के आख्या अम्मी जी आ की है। अम्मी नु ख्याल आया खरे शक्कर कोई नहीं। अम्मा दौड़ के आई ते वेखे आओ मुसल्ले दे नीचे शक्कर दा दरिया पे चल रहे। सीने ला के परमा दे ने पुत्रा अगे मैं रखनी रही हूं, आज उना रखी। मैनू तो याद आ गई बुखारा शहर की मां, नौजवान बच्ची की शादी हुई थी, उन्हें हर मां की तरह आख्या या अल्लाह मैं पुत्र दे रब्बे हबली मिन सालिहीन, رب هب لي من لدنك ذريه طيبه انك سميع الدعاء، رب لا تذرني فردا وانت خير الوارثين. पुत्रां दी डाडी हुंदी आखन लोग सियाने ए मेवा नबियां भी मंगिया कर कर उधर बहाने। हर मां जिदा पुत्र है ना वो भी पुत्र ही मंगदी, जिदा नहीं वो भी पुत्र ही मंगदी, वो भी कहंदी पुत्र दे दे। ऐसा मान पता नहीं केड़ी मिट्टी ना रब ने मां दा कलेजा बनाया। उन्हें भी अर्ज की थी या अल्लाह मैनू पुत्र दे, ते मैं ऐसी कमली वाले दी दीवानी कि उन्हें अर्ज की थी पुत्र देवेगा ते नाम मुहम्मद रखांगी ते तेरे मुहम्मद दा उन दीन दा आलिम बनावांगी। अल्लाह ने पुत्र दिता बड़ा सोहना, मां ने पुत्र दा नाम मुहम्मद रख लिया। मां बड़े चावां ना पुत्र पे पाल दी, पर जिस दिन पुत्र टुरन फिरन दे काबिल होया ते मां दा कलेजा कंब गया कि पुत्र ते ठोकरां खा खा के डिग दे। मां ने गौर कीता डिगदा क्यों है, गौर कीता ते पता चलिया अखियां ते हैं पर नूर कोई नहीं, पुत्र पे दाशी नबी नहीं। मां रोंदियां जाके ते कमरे च मुसल्ला बिछा लिया। मुसल्ला बिछा के कहन लगी मैं एवें दा नहीं सी मंगिया, ते मंगिया सी पुत्र देवेंगा नबी दे दीन दयाली बनावांगी। इदियां अखां च नूर कोई नहीं, सारी जिंदगी लोगां दा मोहताज रवेगा। मुसल्ले ते मां ने सजदे च रोक अर्ज कीती या अल्लाह तैनू तेरे मुहम्मद नूर दा वास्ता ही मेरे मुहम्मद दियां अखां दा नूर दे दे। रोंदिया रोंदिया मां दी मुसल्ले ते हथ लग गई। एक सोना जा बाबा ख्वाब दे अंदर आया, फरमाया बेटी सिर चुग लै।
अल्लाह ने तेरे पुत्र दिया अखियां दा नूर दे दिता ई। मां ने उठ के वेख्या पुत्र दिया अखियां दा नूर वापिस आ गया। ए ओही बच्चा है जिन्हों नबी दी 6 लख हदीस जुबानी याद है, जिन्हों दुनिया इमाम बुखारी कहंदी। सहाबे के बार दी जिंदगी पढ़ के वेख लो। हजूर जदों मेराज तो आए तो फरमाया आ जरा बैठे ना ओ नुमान बिन हारसा, इहदी मैं जन्नत च कुरान पढ़न की आवाज सुन के आया। साबर की थी जी जन्नत ते कुरान है ही कोई नहीं भाई। जन्नत ना नमाज ना कलमा ना रोजा ना हज ना जकात ना अमाले सालिहा, क्योंकि जन्नत अमाल दी जजा है, उथे अमल कोई नहीं। पर मेरे नबी फरमाया मैं जन्नत विच कुरान पढ़न दी आवाज सुनी, अंदर छाती मार के वेख्या ते ओ नुमान बिन हारसा मेरा सहाबी ए जन्नत च बैठ के कुरान पे पढ़दा सी। सहाबार की थी या रसूल अल्लाह इन्हां नूं मुकाम ते मर्तबा किवें मिलिया? हजूर ने फरमाया अमल ते सारे तुहाडे वर्गे करदा पर मां दी खिदमत जरा बहुत ही करदा। पता लग्या मुकाम वाले नूं मुकाम मिलदा ही मां दी अज़मत ते मां दी दुआ नाल। हजरत सखी सुल्तान बाबू किड्डा वड्डा बाबा है, सुल्तानुल आरिफीन। ओ सुल्तान बाहू जिहदे अम्मी दा नाम सी रास्ती बीबी, फरमांदे सन रास्ती अज रास्ती आ रास्ती। फरमांदे सन भला होवे मेरी मां रास्ती दा जिन्हें मैनूं राह रास्त ते ला दित्ता। रास्ती अज रास्ती आ रास्ती। ओ बीबी रास्ती फरमांदे सन मेरी मां ने मेरा नाम बाहू रखिया ते एक नुकता कदे होर पा दिंदी ते या हू हो जाणा। जवान होए ना एक दिन मां ने बुला के फरमाया फरमाया बाबू पुत्र जा किसे मुर्शिद दा गुलाम बन, कोई मुरीद बन, किसे दा हाथा विच हाथ दे ना। ए मुर्शिद बड़ा जरूरी है, याद रखियो मेरी मिल्लत दे नौजवानो। बाद बेलियां नु पुछिए ना, वो कहंदे ने मैं मुर्शिद की करना जी, मेरी अम्मी मेरा मुर्शिद है, मेरे अब्बू ही मेरे मुर्शिद ने। ਕਈਆਂ ਬੇਲੇ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਕਹਿੰਦਾ ਦੇਖਿਆ ਹੋਵੇਗਾ ਪੀਰਾਂ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ, ਮਾਂ ਦੀ ਦੁਆ ਥੋੜੀ, ਅੱਬੂ ਦੀ ਖਿਦਮਤ ਕਰੋ ਥੋੜੀ। ਤੇ ਜੇ ਮੁਰਸ਼ਿਦ ਦੀ ਲੋੜ ਹੀ ਨਾ ਹੁੰਦੀ ਤੇ ਅਬੂ ਬਕਰ ਦੇ ਅੱਬੂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸਨ, ਉਹਨਾਂ ਫਿਰ ਮੁਹੰਮਦ ਦੇ ਹੱਥ ਤੇ ਹੱਥ ਰੱਖ ਕੇ ਬੈਠ ਕਿਉਂ ਕੀਤੀ? ਫਿਰ ਉਮਰ ਫਾਰੂਕ ਨੇ ਉਸ ਜ਼ਮਾਨੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮੌਲਾ ਅਲੀ ਨੇ 1,40,000 ਕਮਾਏ ਸਾਹਬਾਂ ਨੇ, ਮੇਰੇ ਨਬੀ ਦੇ ਹੱਥਾਂ ਤੇ ਹੱਥ ਰੱਖ ਕੇ ਬੈਠ ਕਿਉਂ ਕੀਤੀ? ਜੇ ਮਾਪੇ ਜ਼ਰੂਰੀ ਸਨ। ਪਤਾ ਲੱਗਿਆ ਮੁਰਸ਼ਿਦ ਵੀ ਜ਼ਰੂਰੀ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਮਾਪੇ ਉੱਤੋਂ ਥੱਲੇ ਲਿਆਉਂਦੇ ਨੇ, ਮੁਰਸ਼ਿਦ ਫਿਰ ਨੀਚੇ ਤੋਂ ਉੱਤੇ ਪਹੁੰਚਾ ਦਿੰਦਾ, ਰਾਬਤੇ ਕਰਵਾ ਦਿੰਦਾ ਮੁਰਸ਼ਿਦ। ਮੌਲਾਨਾ ਰੂਹ ਫਰਮਾਉਂਦੇ ਨੇ ਕੱਲਾ ਵਾਲੇ ਸਨ, ਬੱਕਰੀਆਂ ਚਾਰਦੇ ਸਨ। ਜਦੋਂ ਜੁਮੇ ਦਾ ਦਿਨ ਆਉਣਾ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਪਿੰਡ ਅਜ਼ਾਨ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਆਉਣੀ ਨਾ, ਦੂਰ ਤੋਂ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਆਵਾਜ਼ ਆਉਣੀ ਅਜ਼ਾਨੇ ਜੁਮਾ ਦੀ, ਤੇ ਉਹਨਾਂ ਬੱਕਰੀਆਂ ਨੂੰ ਖੜਾ ਕਰਕੇ ਨਾ ਤੇ ਆਪਣੇ ਬੱਕਰੀਆਂ ਦੇ ਇਰਦ ਗਿਰਦ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਰਕੇ ਲਕੀਰ ਲਗਾ ਦੇਣੀ, ਦਾਇਰਾ ਲਗਾ ਦੇਣਾ, ਲਕੀਰ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਲਗਾ ਦੇਣੀ, ਜਿਹਨੂੰ ਤਰੀਕਤ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਤੇ ਤਸਵਵਫ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਵਿੱਚ ਵਜ਼ਾਇਫ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚ ਹਿਸਾਰ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ, ਹਿਸਾਰ ਕਰ ਦੇਣਾ ਬੱਕਰੀਆਂ ਦਾ। ਤੇ ਆਪ ਬਾਬਾ ਜੀ ਨੇ ਜੁਮਾ ਪੜਨ ਚਲੇ ਜਾਣਾ, ਜਦੋਂ ਜੁਮਾ ਪੜ ਕੇ ਬੱਕਰੀਆਂ ਦੇ ਕੋਲ ਆਉਣਾ ਨਾ ਤੇ ਸ਼ੇਰ ਉਸ ਲਕੀਰ ਦੇ ਬਾਹਰ ਬੈਠਾ ਹੋਣਾ, ਨਾ ਬੱਕਰੀ ਦੀ ਜੁਰਤ ਲਕੀਰ ਤੋਂ ਬਾਹਰ ਆਵੇ ਤੇ ਨਾ ਸ਼ੇਰ ਦੀ ਜੁਰਤ ਲਕੀਰ ਦੇ ਅੰਦਰ ਜਾਵੇ। बस मुर्शिद भी इंसान ते मुरीद दे इर्द गिर्द अपनी तरीकत ते अपनी शरीयत ते अपने फैजान दा एक लकीर खिच के दायरा लगा के हिसार कर दिंदा है। ना नफ्स गुनाह करावन वास्ते उन्हें बाहर लेके जा सकता है, ना शैतान गुनाह करावन वास्ते अंदर जा सकता है। मुर्शिद जरूरी वक्त अबू इलेही वसीला। मां ने आख्या जा बाहू पुत्र किसे अवली की तलाश करते, आपने भी एक जवाब दिता आख्या मेरी अम्मी आप अवली है, मैं अपनी अम्मी दा बैत हूं, मेरी मां मेरा मुर्शिद है। ओ मां आलिमा भी सी ते वलिया भी सी। मां ने आख्या ना पुत्र सुल्तान बाऊ ना, मैं मां वा मुर्शिद नहीं। औरत नु अल्लाह ने मर्तबे ते मुकाम बड़े दिते ने, पर औरत नु अल्लाह ने 3 चीजां नहीं दितियां, ए मर्द दी फजीलत है। पूछा मैं मर्द नु अल्लाह ने केड़ियां फजीलतां दित्तियां जिहड़ियां औरत नु नहीं दित्तियां?
ماں کہہ لگی پتر اللہ نے مرد نو عورتوں بڑے مقام تے مرتبے دیتے نے پر تین چیزاں عورت نو نہیں دتیاں اللہ نے عورت نو نبوت نہیں دتی ایک لکھ 24,000 نبی آئے سارے نبی مرد سن کوئی عورت نبی نہیں آئی اللہ نے عورت نو خلافت نہیں دتی خلیفہ جدو ہوے گا مرد ہوے گا عورت خلیفہ نہیں ہو سکتی عورت نے اللہ نے امامت بھی نہیں دیتی جدو بھی امام بنے گا مرد ہوئے گا عورت امامت نہیں کروا سکتی ماں نے آکھا پتر میں عورت ہاں تے میں ولیہ تے ہاں وہاں پر میں مرشد نہیں ہو سکتی یہ بیعت کرن دی اجازت مردان میں تے جا مرشد تلاش کر اے انج ماں نے نا انگلی دا اشارہ کر کے کہ جا مرشد ڈھونڈ اشارہ کیتا مشرق وال ایسا ماں دا فرما بردار مشرق والی ٹر پے ڈھونڈ دے مرشد کئی عرصہ گزر گیا پتہ لگیا کہ اے قریب ایک اللہ دے ولی نے حضرت سید حبیب شاہ قادری رحمت اللہ علیہ بڑے پائے دے ولی نے تے سنے ایک لمحے جب بندے نو ولی بنا دے آپ بھی گئے جا کے آکھیا بابا جی شاہ جی منو بھی بیعت کرو تے منو بھی ولی بناؤ شاہ حبیب قادری رحمت اللہ علیہ دا معمول سی کہ آپ پانی دی ایک دیکھ ہر ویلے گرم رکھ دے سن پانی ابلدا ہوندا ہے جڑا نواں مرید آندا ہے اونوں فرماتے نے پانی چ ہاتھ ڈبو جے تے ڈبو دیندا ہے واصل بلا کر دیندا ہے اونوں ولی بنا دیندا ہے شاہ جی جا فرمایا دے نے اے پتر او دیکھ گرم ہے تو بھی ہاتھ ڈبو تے جا ولی بن تے آپا کو بول کے فرماتے نے شاہ جی آ دیکھ نال میرا کام نہیں چلنا موتی چوک جنہ دے ہومن او نہیں چوک دے دانے وڈیاں منزلان دے مسافر چھوٹے چھوٹے سٹاپا دے نہیں کھلون دے اکھے اب شاہ جی آ میرا دیکھنا کام نہیں چلنا شاہ جی نے اکھے اچھا متھے چ نور ولایت دا پہ چمکا دا سی نا ویکھ کے فرما لگا اچھا لگدا تو محنت نہ لانی ہے تو چاہنا تینوں کسبی ولایت ملے عطا ہی نہیں چاہندا تے چل پھر پتر انج کر محنت کر تے اج تو بعد پانی دا ٹینکی بھریا کر تے نمازیاں نو وضو کرایا کر پانی بھریا کر پانی بھرن دی ٹینکی بھرن دی ڈیوٹی لگ گئی بابا جی دی بابا جی گئے دریا تے تے اکو ہی لوٹا بھر کے پانی دا لیاندا تے ٹینکی چوں ڈھے لیا ٹینکی بھر گئی او مرید آگے دوڑ کے کہہ لگے شاہ جی آ نوائی منڈا آیا انہیں ایک کو لوٹے نالی ٹینکی بھار دیتی حضرت شاہ حبیب قادری رحمت اللہ بلا کے سامنے بٹھایا تے آپ نے خیال آیا انہوں میں چیک نہ کریں چیز کی ہے اچانک شاہ حبیب قادری رحمت اللہ لے نظرہ دیو جلو کے غائب ہو گئے سلطان باہو رحمت اللہ لے نے بھی روحانی پرواز پیچھے پیچھے کی تھی دیکھے حضرت شاہ حبیب قادری رحمت اللہ لے ایک چھوٹے دی پینڈ دی چھوٹی جی مسجد چھتکاری بن کے بچے نو قرآن پہ پڑھا دینے سلطان باہو بھی بچہ بن کے سامنے بہ گئے تے کہن لگے شاہ جی امنو بھی قرآن پڑھایا دامن پکڑ کے تے ڈیرے چلا جا بیٹھا لگے تے پیر حبیب شاہ قادری پھر گئے تے تسی سبحان اللہ کر جا کے بولیا سبحان اللہ انہوں نے موجود ہے تو ساں دے چھڑے چھیڑ تے منو دیتا تے میں چھیڑ بھی گیا الحمدللہ جس پینڈے پہ گئے تے ساری رات پھر اسے کم تے لگ جانی جائی اچانک شاہ حبیب قادری رحمت اللہ علیہ دوبارہ غائب ہوئے سلطان باہو رحمت اللہ دوبارہ پیچھا کیتا ویکھیا جو ہندوؤں دے مندر دے باہر بیٹھ کے حضرت شاہ حبیب قادری ہندوؤں دے متھے تے تلک پہ لگا دینے سامنے بہ کے کہن لگے شاہ جی تلک مینوں بھی لایا پھر دامن پکڑ کے ڈیرے تے لے جے بیٹھا لگے تے شاہ بھی پھر گھر حضرت سلطان باہو نے بھی روحانی طور دے پیچھا کیتا ویکھیا شاہ حبیب قادری رحمت اللہ بھیس بدل کے ایک پیالی وچ حل پہ چلا دینے سلطان باہو نے جا کے حل تے ہاتھ رکھیا فرمان لگے شاہ جی ساڈے اوندیا حل تسی تے نہ چلو شاہ حبیب پکڑ کے ڈیرے تے لے آئے اے سامنے بٹھاؤ کے فرمان لگے مڈیا میں تے ساری زندگی مسلے تے گزار کے اے مقام لے نے تو کتھوں لے کے آیا ہے ہاتھ جوڑ کے کہن لگے شاہ جی جڑیاں مردنا تسی بے وکھاندے ہو اے تے ماں نے دودھ پلا دیا وکھائیاں ਦੁੱਧ ਪਿਲਾਉਂਦੇ ਆ ਵਖਾ ਦਿੱਤੀ ਆ ਸਾਂ
पता लग्या पावे होए बाबा फरीद पावे होए सुल्तान बाबू पावे होए गौसे पाक पावे होए इमाम बुखारी पावे होए वैसे करनी ते पावे होए नबी दा सहाबी नुमान बिन हारसा मर्तबे मां दी दुआ नाल मिलदे ते जे अगले नु मर्तबे मां दी दुआ नाल मिले ने ते मेनू तुहानू मर्तबे किवें मां दी दुआ बगैर मिल सकदा मर्तबे ते मां दी दुआ नाल मिले ने बेशक एक एक मर्तबे वाले ए जिन्ने ऑफिसर ने डीपी ओ डीसी ओ जाओ सरकारी ऑफिसर किधर कल्ले बैठ के ते पूछा जे सर जी आ जड़ी तरक्की कीती जे आ जड़ी मेराज पाई जे दे मर्तबे मुकाम किथों ले यकीन करो मिंबर रसूल ते बैठा पूछ के वेख लो हर बंदा कहेगा या अम्मी दी दुआ है या अबू दी दुआ है पीछे दुआवां मां दी तुसी अगर मर्तबे ते मुकाम चाहते हो सुबह उठ के मामा दी खिदमत करो अबू दी खिदमत करो इन्हां कोल दुआवां लिया करो इन्हां दीआं दुआवां इंसान नूं तार देंदीआं आ जिहड़े पढ़दे ना नत तार देंदीआं ने दुआवां मां दीआं इह हकीकत इहदे च शक ही कोई नहीं मगर इहदा इह मतलब नहीं कि मां दी शान सुण के ते अबू नूं धक्के मारने शुरू हो जाओ जिहड़ा अज्ज रिवाज है जे मां नूं मर्तबे दित्ते ने ते बाप दी अज़मत भी थोड़ी मेरे नबी बयान ने कीती फरमा जिहड़ा मेरा गुलाम सवेरे उठ के खुश हो के एक बारी बाप दा चेहरा वेखे अल्लाह दे नामे अमाल च एक कबूल हज ते दो उमरे दा सवाब लिख देंदा है।